या बातमीचे प्रायोजक आहेत एम के अप्सरा गॅरेज, नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. इलेक्शन मध्ये मागच्या लोकसभेमध्ये प्रशासन आहे, पोलीस असतील, कलेक्टर असतील, वैतागले ते म्हणाले जे खरा जो खरा ऑफिसर असतो ना आयएएस आयपीएसचा, जो कष्ट करून देशासाठी जो सगळं वाहून देतो त्याला बीजेपी नको आहे. आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशात जे आयएएस आयएफएस अधिकारी आहेत आयपीएस, त्यांनी बीजेपीला पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला मदत केली. कारण का तो त्यांनी पण अभ्यास करून देश सेवेसाठीच त्यांनी प्रतिज्ञा घेतली असते ना. उगाच आयएएस जे एवढा अभ्यास करून आयएएस पास होणं देशासाठीच करतात, देश एक ठेवण्यासाठी. आणि त्यांना बीजेपीचा वैताग आलाय किंवा कोणतीही दुसरी जातीयवादी पक्षाचा वैताग आलाय. कारण का ते म्हणाले हे फक्त लोक तेढ निर्माण करतात आणि जात पात धर्म एवढंच करतात, काम कोणी करत नाही शिवाय काँग्रेस. आणि म्हणून प्रशासन पण आपल्या सोबत आहे, कारण का ते पण हाताळ झाले की आपल्या देशाचा वाटोळा होत चाललंय. प्रशासन आपल्या सोबत आहे, लोक आपल्या सोबत आहेत, पण हे जे तेढ धर्माधर्म तेढ निर्माण करणारे जी लोक आहेत त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली. आणि म्हणून बाकी सगळं विसरून ही लढाई फक्त आमदारकीची नाही आहे, ही लढाई फक्त चेतन भाऊंची नाही आहे, ही लढाई फक्त माजी काँग्रेस पक्षाची, शिवसेनेची, राष्ट्रवादीची नाही आहे. ही लढाई देशासाठी आहे, आपल्यासाठी लढाई आहे. नाहीतर उद्या सोलापुरात आपण असे एकत्र जे बसलो ना ते पण नाही बसू शकणार. हेच यांचं कटकारस्थान आहे. तुमच्या समोर ज्वलंत उदाहरण आहे. आणि जरी आता कोणी ते करायचं षडयंत्र करत असेल तर त्यांच्या तोंडावर चपराक मारायची आता वेळ आली आहे, जे तुम्ही करू शकता आणि जे तुम्ही करून दाखवा. हिम्मत कशी होते, हिम्मत कशी होते माझ्या सोलापुरात येऊन ते निर्माण करण्याची. बघा तुम्ही लोकसभेची भाषण अहो मोदीजी स्वतः करतात, तर हे काय ते निर्माण करण्याची भाषण तिथून वर बसून खाली सुरू होतात. तर त्यांना वाटतं आपल्याला कोणी काय बिघडवू शकत नाही, बिघडवू शकतात, तुम्ही बिघडवू शकता, तुमच्या हातात आहे आणि तुम्ही दाखवून द्यायला पाहिजे. आणि म्हणून जात पात धर्म हे सगळं बाजूला ठेवून काँग्रेस आणि महाविकास आघाडी, महाविकास आघाडीचे मी मनापासून आभार मानते. जेव्हा 20-20 पॉइंट प्रोग्राम बनला तेव्हा तिन्ही नेते आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि अर्थात आदरणीय सोनिया गांधी साहेब, सोनिया गांधी मॅडम त्यावेळेस बसले. आणि या 20 कलमी प्रत्येक जण आपली कट्टरता जी आहे ती बाजूला ठेवून ह्या लोकशाहीसाठी, या महाराष्ट्रासाठी एकत्र आले. कट्टरता ही सर्वात मोठा धोका असतो या लोकशाहीसाठी आणि या मतदारसंघासाठी. मी सहजासहजी हा मतदारसंघ आपण लढायचं या मतदारसंघासाठी, लोकशाहीसाठी, संविधानासाठी आणि सर्वधर्म समभावासाठी. हा एवढा जो सांभाळ इकडे कधी कलंक पोचू दिला नाही. जिकडे काँग्रेस असत तिकडे जसं मी म्हणाली लोकांची हिंमत नाही होत ते निर्माण करण्याची. आता मला सांगा मागच्या 15 वर्षात किती प्रयत्न झालेत सोलापुरात ते निर्माण करण्याची, जातीयवाद करण्याची, दंगल पसरवण्याची, किती प्रयत्न झाले. माणसांनी, प्रत्येक महिलेनी, प्रत्येक बीडी कामगारांनी, प्रत्येक यंत्रमाग कामगारांनी, प्रत्येक कचरा खेचणाऱ्या महिलेनी मला तिच्या सुखदुःखात सामील करून घेतलं. हे माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहेत. आज एकीकडे आनंद होतोय की या शहर मध्याचे उमेदवार चेतन भाऊ आहेत आणि दुसरीकडे कुठेतरी दुःख होत आहे की मी आमदार म्हणून नाही आहे या मतदारसंघात. खासदार झाल्यावर थोडीशी दूरी निर्माण होते, कारण का पूर्ण लोकसभा फिरावी लागते. हा मतदारसंघ आपण सांभाळला. काँग्रेस जेव्हा नेतृत्व करते कोणत्या मतदारसंघात तेव्हा त्या मतदारसंघात जातीमध्ये, पातीमध्ये, लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याची कोणाची हिंमत होत नाही. आज मला लोकांनी, मी काम केलं
दिलं, काँग्रेस पक्षामुळे काम केलं म्हणून निवडून दिलं। कधीही मी जात पात धर्म वापरण्याचा पाप या मतदार संघात केला नाही। जर लोकशाही कोणी टिकवून ठेवली असेल तर सोलापूर शहर मध्यनी लोकशाही टिकवून ठेवली। मागचं इलेक्शन याचं ज्वलंत उदाहरण होतं। या इलेक्शन मध्ये जो काम करतो, जो सर्वधर्म समभाव हे ब्रीद वाक्य घेऊन जो घरी घरोघरी पोहोचतो तोच निवडून येतो, लक्षात ठेवा। जे जात पात धर्मी धर्माचं राजकारण आणि समीकरण करून लोकांसमोर जर कोण मत मागायला जात तर लोक त्याला थारा देत नाही। आणि निष्ठावंत काम करणारा जो खरो सच्चा लढणारा कार्यकर्ता असतो त्याला पक्ष नेहमी न्याय देत असतो। त्यावेळेस जसे फोन केले आता लढायचंय भाऊंसाठी, लढून आपण लढतो जिंकण्यासाठी। मला दुसरी कोणती लढाई माहिती नाही आहे, आपण लढतो जिंकण्यासाठी। आणि मला खात्री आहे की या शहर मध्या काँग्रेस सोबतच राहणाऱ्या चेतन भाऊ तुम्ही भरघोस मताने निवडून येणार आहे, कारण का तुमच्या मागे आशीर्वाद आहे। प्रत्येक कामगाराचा आहे, प्रत्येक गोर गरीब माणसाचा आहे। आणि जसं मी म्हणाली ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे। आज बीजेपीकडे काय मुद्दा आहे मला सांगा, काय विकास कामं केलेत या लोकांनी तुमच्या समोर आणायला? फक्त दोन तीन घोषणा देतील आणि त्यांना वाटते इलेक्शन, पण माझ्या शहर मध्याची लोक खूप हुशार आहे, मला माहिती आहे ते। फक्त आपल्याला आपला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। त्यात की काँग्रेस आहे, चेतन भाऊ आहे, आणि आपल्याला मतदार संघ इंटॅक्ट ठेवण्यासाठी काँग्रेसला इकडे आणणं गरजेचं आहे। यंत्रमाग कामगार, बीडी कामगारांची कामं होण्यासाठी माझा पूर्व भाग असेल, ह्या सेटलमेंटचा भाग असेल, अनेक समाजांचं समीकरण असेल, ज्यांनी नेहमी साथ दिला आपल्याला, काँग्रेस धन्यवाद मानते। पण घरोघरी जाऊन, मोहल्ला मोहल्ल्यात, गाडी बस्तीत जाऊन आम्ही प्रचार करणार। आणि मी तुम्हाला विनंती करते की सगळ्यांनी जिथे जिथे तुम्ही राहता तिथे तिथे एक कॉर्नर सभा लावा चेतन भाऊंची। मी स्वतः त्या ठिकाणी येणार आहे। उलट माझ्या इलेक्शनमध्ये मी शहर मध्ये एवढा नाही येऊ शकते। आता मी तो 100% पिंजून काढणार आहे, कारण का जसं मी म्हणाली एक सांभाळलेला बाळ आहे आणि हा वैयक्तिक नाही, पण सोलापूरसाठी इथे काँग्रेस येणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर सगळं संतुलन महाराष्ट्राचं बिघडेल ह्या एका मतदारसंघामुळे। आणि म्हणून सोलापूरसाठी, देशासाठी, महाराष्ट्रासाठी सोलापूर शहर मध्यामध्ये काँग्रेस येणं अतिशय महत्त्वाचं आहे। जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक, नाहीतर उद्या आपलं गोर गरिबांचं कोणाचं खरं नाही आहे। जिथे काँग्रेस असते तिथे प्रशासनाला पण बळ मिळतो की आपण करू शकतो, काँग्रेस आपल्या पाठीशी आहे। पण त्या लाडकी बहिणी सुरक्षितच नाही आहेत। आज आईला 10 वेळा आई वडिलांना विचार करावा लागतो, मुलीला शाळेत पाठवण्याच्या आधी, मुलीला कॉलेजला पाठवण्याच्या आधी। आधी 4 वर्षाच्या मुलींना पण या लोकांनी सोडलं नाही आहे। कसली लाडकी बहीण तुम्ही म्हणता? पैसे देऊन, लाच देऊन आमची मतं विकत घेण्याचा प्रयत्न जर करत असतील तर त्यांना आपण तो धडा शिकवलाच पाहिजे। आज हे पुरोगामी महाराष्ट्र हे मागे जात चाललंय। या महाराष्ट्रात सर्व धर्म एकत्र राहतात, पण हे लोक ते बिघडवण्याचा प्रयत्न करतात। हात जोडून विनंती करते, लढा रात्रंदिवस, एक रात्र आणि दिवस एक करून लढा। रात्र वैराची आहे। चेतन भाऊ, जुनी मिल चाळीचे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। खरंच जुनी मिल चाळीत राहणारा एक गिरणी कामगाराचा मुलगा अर्ध आयुष्य त्या चाळीच्या त्या एका खोलीत कष्ट करून त्याच्या आई वडिलांनी त्यांना उभं केलं। वडील खूप लवकर त्यांच्या आयुष्यातून निघून गेले, आईनी कष्ट करून त्यांना सांभाळलं, परिवार सांभाळलं। आणि संस्कार बघा काय असतात, चाळीत राहणाऱ्या मुलांचे संस्कार बरोबर योग्य ठिकाणी राहतात। जो आपला करणारा असतो, जो आपला देणारा असतो त्याला कधीही विसरत नाही। चेतन भाऊ, तुम्ही शिंदे साहेबांना कधीच विसरला नाही। तुम्ही
तो तुमच्या आयुष्यातला ते काही जो एक क्षण होता, तुमच्या समोर आव्हान होता, पण तुम्ही विसरला नाही. हे तुमचं, तुम्ही लहानाचे मोठे चाळे झाला म्हणून हे संस्कार तुमच्यावर आले. आणि आज खरंच काँग्रेस पक्ष नशीबवान आहे की आपल्याला अशी लोक आपल्या सोबत जोडली गेली. पण तरी माझा ड्रायव्हर हा पायलट पेक्षा कमी नाही आहे. त्यांनी मला सांगली ते सोलापूर 2 तासात आणलं. मी सकाळी चेतन भाऊंना सांगितलं की आज आपण संध्याकाळीच हा नारळ फोडायचा आणि कार्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊयात. लास्ट म्हणजे सकाळी सांगितलं तरी तुम्ही एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्याबद्दल तुमचे प्रत्येक काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक महिला भगिनी, प्रत्येक वडीलधारी मंडळी बंधू आणि भगिनी आणि पत्रकार बंधून हाच तो क्षण आहे. 15 वर्ष तुमचं त्या ठिकाणी आमदार म्हणून मी काम केलं, तुम्ही मला खासदार बनवलं. 15 वर्ष एका लहान बाळासारखा हा मतदारसंघ सांभाळण्याचा मला सौभाग्य मिळालं. 15 वर्ष तुम्ही मला ही संधी दिली, 3 टर्म तुम्ही मला ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून सेवा करण्याचं नशीब तुमच्यामुळे मला मिळालं. तुम्ही मला खासदार बनवलं आणि हा मतदारसंघ आज पुन्हा तुमच्याकडे सुपूर्त करण्याची वेळ आली आहे. मला हा मतदारसंघ ज्या दिवशी काँग्रेसमय झाला, आज तुम्ही ह्या मतदारसंघाला बालेकिल्ला म्हणून म्हणताय. ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी की आपण मजबूत ठेवला, आपण धरून ठेवला, आपण सांभाळला, आपण गोंजारला. इकडे या मतदारसंघामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तीला आपण मान सन्मानाची वागणूक दिली, त्यांनी आपल्याला मान सन्मानाची वागणूक दिली. प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात सामील होण्याची संधी मला मिळाली. पेट्रोल दरवाढीला कंटाळलात, पेट्रोल भरून खिसा खाली होतोय, अवरेज देखील मिळत नाही, तर चिंता सोडा. आजच आपल्या 4-चाकी वाहनांना CNG किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात. मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट BS6 बसवून मिळेल, तसेच CNG LPG टँक टेस्टिंग करून मिळेल. तुमचा विश्वासच आमचा ध्यास. आमचा पता: MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. कॉन्टॅक्ट 7385800875, 9359828428.